हरिओम हो, माझे नाव सिंह सोनावणे कुर्ला उपासना केंद्र कुर्ला पश्चिम मला जो आलेला अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे मी दोन हजार आठमध्ये अंधेरीला इथे एका य एस एन एलच्या म्हणजे चॅ चॅनेल पॅटनरकडे कामाला होतो आणि माझा बहुतेक आउटडोअरचा जॉब असायचा माझं बिलिंग सेक्शनचं सगळं माझ्याकडे होतं आणि त्या दिवशी वार बुधवार होता बुधवार सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर मी सकाळी माझ्या ऑफिसमधून जे मी जे कागदपत्र घेऊन मी मला विटीला जायचं होतं हेड ऑफिसला आणि मग तिकडे सगळं त्या दोन क्लायंटकडे मला दुपारची व्हिज व्हिजिट होती ती चार 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 ते साडेतीन चारच्या वेळेस आणि त्याच्यानंतर एक सहा वाजता एक मिटिंग होती कारण त्यांच्या बिलिंगचं ता काहीतरी प्रॉब्लेम होते मी ला ला मी मी ते मी माझ्या बॉसला सांगितलं बॉस मी पुढे जातो आणि तुम्ही या तर ते म्हणाले ठीक आहे तू पुढे जाऊन तयारी कर कारण मला पण दोन ठिकाणी व्हिजिट द्यायचे मी त्यानंतर मी येतो तू सांगशील त्यावेळेस मी येतो तर मी अंधेरीवरून ट्रेन पकडली ट्रेन पकडल्यानंतर मी विटीला म्हणजे हार्बरने जाणारी ट्रेन पकडली खार गेलं बापूंना हरिओम केलं ट्रेनमधून मला एक अतिशय फ्रेश वाटत होतं कारण दोन दिवसांनी माझा सा वाढदिवस होता अठ्ठावीस तारखेला अतिशय मी असं म्हणजे रंगवत होतो चित्र की आता आपण कसं साजरा करायचा दोन मुली आहेत पत्नी आपण कुठे जायचं काय आणि असं आणि जसं वडाळा गेल्यानंतर माझ्या कमरेमध्ये अचानक दुखायला सुरुवात झालं जे मला आधी कधी दुखत नव्हतं अतिशय दुखायला सुरुवात झाला ॲटोमॅटिकली म्हटलं असं का होतं आहे मग मा, मला ओमेट आल्यासारखं वाटायला लागलं मी बॅगेतून बॉटल काढली पाण्याची पाणी पिलो थोडंसं पाणी पिल्यानंतर पण मला ओमेट्स असे वाटतच होती ओमेट हो होण्यासारखी मी मस्जिदपर्यंत आलो म्हटलं आता जायचं कसं काय करू या काय सुचायला मार्ग नाही मोबाईलनी मग मी माझ्या बॉसला फोन केला म्हटलं साहेब माझं तब्येत फार बिघडलेली आहे आणि मला काही काहीही समजत नाही आहे काय करायचं कारण मला एकदम अनकॉन्शियस वाटत होतं मग मी विटीपर्यंत मी आलो कसा तरी कारण मला परत घरी जायचं असेल तर मला सेंट्रल पकडावी लागणार होती सेंट्रल रेल्वे तर मी मी आलो त्या दिवशी मग तसा विटीपर्यंत आलो मग ते मला म्हणाले की तू स्टेशनच्या बाहेर ये ट्रीटमेंट घे आणि तुला तिथं वाटत असेल तर तू तिथं हॉल थोडंसं थांब तर मी म्हणालो नाही मला ते स्टेशनच्या बाहेर मला जाऊच शकत नाही मी एवढं मला अनकॉन्शियस वाटतं मी त्या ट्रेनमधून उतरलो आणि इकडे कुर्ल्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो आणि मग तिथे प्लॅटफॉर्मवरती तेव्हा एक स्टॉल होता मी एक गोळी घेतली पेन किलर आणि म्हटलं ती अर्धी गोळी खाल्ली कारण मी, मी काय ना खा जेवलं नव्हतं दुपारी त्यामुळे अर्धी गोळी खाल्ली तिथे मला जास्त त्रास होत होता मी दुपार त्या साडेतीनला मी घरी आलो माझ्या साडेतीनला घरी आलो डॉक्टर्स निघून गेले होते मग थोडं लिंबू सरबत वगैरे हो घरच्यांनी दिलं थोडंसं मग मी झोपण्याचा प्रयत्न केला आराम करण्याचा प्रयत्न केला काही 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 हे नाही नंतर मग मी संध्याकाळी आमचे फॅमिली डॉक्टर सात सवा सात वाजता येतात मग जाऊन पहिल्यांदाच त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यांनी इंजेक्शन दिलं आणि त्या दिवशी मी चक्क सा आठ 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 वाजता मी थोडंसं खाऊन झोपून गेलो झोपून गेलो आणि मला रात्री साडे दहा वाजता माझ्या आमच्या आपल्या उपासना केंद्रातल्या माझ्या गणेश सिंह म्हणून आमचे सहकारी आहेत त्यांचा फोन आला की म्हणलं काका तुम्ही कुठे आहात मी म्हटलं पहिली रिंग वाजली दुसरी रिंग वाजली मी नंतर उचलला फोन ते म्हणाले मी घरी आहे आणि तब्येत टेकणे आणि मी झोपलो आहे तर काय झालं तर ते मला म्हणाले की तुम्ही टी व्ही ऑन करा तर टी व्ही ऑन करा तर म्हटलं काय झालं नाही तुम्ही टी व्ही ऑन करा टी व्ही ऑन केला आणि न्यूज चॅनल लाव लावा असं सांगितलं त्यांनी मग न्यूज चॅनल लावलं तर मग ती खाली स्क्रिप्ट धावत होती असे मोठे मोठे पोलीस अधिकारी जे परिचित होती म ज्याला मला माझ्या परिचयाचे होते ते कारण माझ्या भाऊ पोलीस डिपार्टमेंटमध्ये डी सी पी असल्यामुळे त्यांचा परिचय मला होताच तर ते मग अशोक कामटे स हे शहीद विजय साळसकर से शहीद हे सगळं बघून मी एकदम छम झाला मी माझ्या पत्नीला म्हणालो अरे आज मला माझं तिकडं सगळं काम संपून मला आठ साडेआठ वाजले होते वार बुधवार होता आणि आम्ही सगळे खाणारी मंडळी आहोत आणि आम्हाला खाण्याचं फार म्हणजे छंद होता आम्ही इकडे कुठे हॉटेल कोणी सांगितलं इकडे चांगलं मिळालं की तिकडे आम्ही जाणारच तर आम्ही त्या दिवशी शो बुधवार होता मग सगळं खाण्याचा वार होता आणि मग कुठे मी प्लॅन बनवलेला होता आजच्या पाठीमागे तंदुरीचं फार चांगलं मिळतं तिकडे आणि एक्झॅक्ट तिथे मी गेलो असतो तर नक्कीच त्या याच्यामध्ये अडकलो असतो काही झालं असतं पण त्या दिवशी बापूंनी मला वाचवलं आणि मग वाचवलं आणि नंतर ते मला डॉक्टरांनी म्हणजे ट्रीटमेंट करताना करता सांगितलं कदाचित स्टोन असावा तुमच्या किडनीमध्ये म्हणून तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही चेक सोनोग्राफी वगैरे करून घ्या त्यानंतर मी आठ दिवसांनी सोनो सोनोग्राफी करून घेतली तर त्या सोनोग्राफीमध्ये स्टोन अजिबात दिसला नाही तेव्हा दोन हजार आठमध्ये अजिबात दिसला नाही तेव्हा मला मी समजून गेलो मग त्यावेळी मग आपल्या पोटामध्ये दुखलं कसं हे बापूंनी आपल्याला वाचवलं हरिओम श्रीराम अंबज्ञा संगीत